रुपडेला कंट्रोल करा अगं अक्का साहेबांना सगळं कळलं ना तर काय होईल सांगतायत नाही बघ ना रे चिंत्या अगदी हाताबाहेर गेल्यासारखी वागते रे ऐग काय झालंय तिचं तिलाच कळत नाहीये ऐग काय तंत्र सोडले तिने ओ कांचनमाला बाई काय गप्पा मारत बसलाय तुम्ही नाही काही नाही हो आम्ही असेच बोलत होतो असं कसं आता प्रत्येक क्षण मोलाचा आहे वेळ वाया घालवून चालणार नाही अहो सगळ्यांना अद्दल नाही का घडवायची आपल्याला हो आधीच आपल्या रुपालीच्या मूर्खपणामुळे आपल्या आधीचे सगळे डाव फसलेत पण आता ते जाऊ दे आता ती वेड्यासारखी वागली म्हणून तिला काही टाकून द्यायचंय का आपण नाही तसं नाही हो पण जबाबदारीने वागायला हवं ना तिने वागेल वागेल माझी खात्री आहे माझ्या रुपाली बद्दल यावेळेला ती नक्की नीट वागेल बघा बरं मला सांगा आता यावेळेला कुणाला अद्दल घडवायची आहे काही विचार केलाय का तुम्ही कसे तुम्ही सांगाल त्याचा आम्ही काही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही हो की नाही ताई आता सांगा कुणाला धरायचं धारेवर अक्का साहेबांना या गोड बोलून आपली मान कापतायत अगं रुपे काय बोलतेस तू आम्ही इथे कुणाला पुढे धारेवर धरायचं याचा विचार करतोय तर तुझं काय नवीनच मग अक्का साहेबांनाच धरूया धारेवर तसंही त्यांचं पितळ उघडं पाडण्याची वेळ आलीच आहे रुपडे थोबाड फोडी ना भलत असेल तर बोललीस तर अग रुपाली बळा काय असं वेड्यासारखं वागतेस हा मला सांग काय झालंय कोणी मिथरवलं तुला उगास गोड बोलून लाडी गोडी लावू नका मला मला सगळं कळलंय तुमच्या बाबतीत अगं तेच तर मी विचारते बाळा काय केलंय मी काय कळलंय तुला माझ्या सासूबाई आणि कल्याणी तुमच्याशी बोलत होत्या ना ते ऐकलंय मी आता त्या दोघी माझ्याशी बोलायला आल्या तर मी काय करणार कांचन मला बाई मला सांगा आता एकाच घरात राहायचं म्हटल्यावर असं करून चालेल का खरंय तुमचं अक्का साहेब घरातल्या घरात माणूस समोर आला तर चार शब्द बोलावेच लागतात हे कळत नाही हो या रुपेला का नाही करणार बोलावं लागतं ते कळतंय मला पण ह्या त्यांच्याशी काय बोलत होत्या हे तुम्हा दोघांना माहितीये का चालले लगेच त्यांची बाजू घ्यायला या खेळ खेळतायत आपल्याशी रुपडे तोंड सांभाळून बोल कोणाबद्दल बोलतीये त्याचं जरा भान ठेव नाहीतर तू थोबाड फोडशील ना माझं त्यापेक्षा आता मी तुला जे दाखवणार आहे ना ते बघ आणि स्वतःचाच थोबाड फोडून घे सगळेच बघा ना अहो ती कांचन मला इतकी कजाक बाई आहे ना विहीण म्हणायची सुद्धा लाज वाटते मला आणि तो तिचा भाऊ चिंतामणी अहो चोर परवडला त्याच्या पुढे हो ना तोंडावर गोड गोड बोलून सगळ्या लोकांचं वाईटच करतात ते तिघे नाही तर काय आणि ती रुपाली माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिने शत्रूला देखील अशी सून मिळू नये पुरे पुरे अगं मी ऐकून घेते म्हणून तुम्ही दोघी त्या तिघांच्या विरोधात किती बोलाल आता जर एक शब्द जरी काढलात ना तर माझ्यासारखी वाईट दुसरं कोणी नसेल आणि लक्षात ठेवा यापुढे त्यांच्या विरोधात काही बोललात
तर मी सोडणार नाही हा तुम्हाला. निघा. अरे देवा काय कांचन मला बाई तुम्ही पाहिलत ना. तुमच्या तिघांच्या वतीने मी त्या दोघींशी किती भांडले आणि ही म्हणते मी फसवलं. हे ऐकल्यानंतर कुणाला वाईट नाही वाटणार? अख्खा साहेब तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हो या अख्ख्या घरात मला सगळ्यात जवळची रूपाली. रुपाली तू तू असं म्हणतेस? रुपणे खूप मोठी चूक झाली तुझ्याकडनं आणि हे बरोबर नाहीये. क्या वेदना होतात या क्षणी मला मी सांगू शकत नाही. मी रुपालीवर कधीच संशय घेतला नसतो. नको तिकडे डोकं चालवून हातात आलेला अलीबाबाचा खजिना घालवशील तू. अगं पण मम्मा मी काय सांगते ते ऐक. आत्ताच्या आत्ता जा आणि अक्का साहेबांची माफी माग. मी नाही मागणार माफी. काहीतरी गडबड झालीय. अगं रुपडे तुझ्या डोक्यात गडबड आहे. अगं आता तूच बघितलंस ना रेकॉर्डिंग. आपण काय अक्की लाज ओळखतोय का? महाशातीर आहे ती बाई. अगं मूर्ख मुली तूच त्यांच्या खोलीत तो कॅमेरा असा लपून ठेवला होतास ना. त्यातलंच रेकॉर्डिंग बघितलं ना आपण. आता त्या काय बोलल्या त्या ऐकलंस ना तू. जीव नकोसा झालाय त्यांना. आता तू म्हणत असशील तसं त्यांना सगळं आठवलं असतं. तर असं बोललीस ती का ती? अरे काहीतरी घोळ झालाय. घोळ झाला नाही पण तू अशी वागलीस ना तर नक्कीच होईल. तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांची माफी माग. अक्का साहेब जर रागवल्या ना तर सगळा गेम उलटा होईल परत. अरे पण माझं ऐकून तर घ्या ना. तुला ना वेड लागलाय वेड. अगं आम्ही काय बोलतोय तुला कळत नाहीये का? मग अशी का वागतेस? जा आणि माफी माग त्यांची. जा जा जा. साहेब माझं चुकलं. मला मला माफ करा. मी उगाच गैरसमज करून घेतला. अक्का साहेब करताय ना माफ? अक्का साहेब अक्का साहेब मामा 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 चला माझ्या सोबत चला. अक्का साहेब अक्का साहेबांना काय झालं रुपे? अगं एवढी का घाबरली आहेस? अक्का साहेबांचा खून झालाय. काय अगं डोकं ठिकाणावर आहे का तुझं? त्यांचा कोण खून करेल? अरे मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचं प्रेत बघून आली. मी खरंच बघून आली. अक्का साहेबांचं प्रेत? काय काय बोलतेस का तू? चला ना माझ्यासोबत बघा. अरे बापरे तुम्हीच बघा. अक्का साहेबच येत नाही. कुठे कुठे आहेत अक्का साहेब? मी सांगितलं ना ताई हिच्या ना डोक्यावर परिणाम झालाय. अरे नाही इथे इथेच होतं. त्यांचं प्रेत पडलं होतं. मी माझ्या डोळ्याने पाहिलं. तोंडातून फेस येत होता त्यांच्या. काय झालं?
अक्का साहेब तुम्ही अक्का साहेब आता तुम्ही हिला सांगा हिला म्हणे तुमचं प्रेत दिसलं काय सुपे जिवंत माणसाविषयी असं बोलतात ताई मला माहिती आहे काय झालं असेल ते आपण हिला अक्का साहेबांची माफी मागायला सांगितली ना म्हणून ही खोटं खोटं नाटक करत असेल हा आणि अक्का साहेब काय म्हणाल्या त्यांना जीव नकोसा झालाय झालं बाईंनी नवीन स्टोरी बनवली रुपे असं करू नये ग नाही ग मम्मा मी खरं सांगते रुपाली अगं अशा काल्पनिक आणि खोट्या कथा वेडी माणसंच बनवतात अक्का साहेब मी खरं सांगते तुम्ही इथे बसला होता या खुर्चीमध्ये आता आता काय बोलायचं हिला सांगा मला अहो वेड लागतंय आणखीन काय मामा रे तू गप्पा बस मूर्ख कुठली बंद कर हा वेडेपणा अक्का साहेब हिच्या वतीने मी तुमची माफी मागतो म्हणजे मला कळते हिने खूप दुखावलंय तुम्हाला पण हिला काही कळत नाही हो मूर्खही अक्का साहेब माफ करा अशी चूक परत होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही नाही 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 तुम्ही माफी मागू नका हो आपण सगळे एकच आहोत काय ही रुपाली अशीच वेड्यासारखी वागत राहिली ना तर घरातल्या माणसांना बोलायची संधी मिळणार ना तुम्ही काळजी करू नका आम्ही समजावतो हिला बर बर रुपडे अगं काय चाललंय तुझं हे बघ आम्हाला तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकावं लागेल ना अरे मामा मी खरंच पाहिलं रे माझ्या डोळ्याने गप्पा बस एकदम गप्पा आवर स्वतःला मम्मा अगं अरे तू गप हे बघ शहाण्यासारखं वाग नाहीतर आम्ही खरंच तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकू रुपडे चल ताई चल नाही मी वेडी नाहीये नाहीये मी वेडी नाहीये मी वेडी आता मात्र मूर्खपणाचा कडेलोट केला रुपडेनी नाहीतर काय अक्का साहेबांचं प्रेत दिसलं म्हणे आणि तू मूर्ख जाऊन सांगितलं अक्का साहेबांना असं काय करते आता अक्का साहेब आपल्याच आहेत ना त्यामुळे आपल्या टोळीतल्या एका मेंबरच्या डोक्यावर परिणाम झालाय हे त्यांना कळायला नको का अगदी बरोबर बोलताय तुम्ही नाही मला पण असं वाटायला लागलंय रुपालीला ना वेड लागलंय नाही अक्का साहेब असं अचानक वेड कसं लागेल काहीतरी गैरसमज झालाय तिचा नाहीतर अशी वागली नसती हो कांचन मला बाई पण तिच्या या अशा वागण्याने आपली बाजू लंगडी पडते ना तिचं हे असं वेडसर वागणं जर घरातल्या इतरांना कळलं तर आपल्याला जेरीस नाही का आणणार सगळे मी म्हणताय ते खरं आहे मी बोलते ना रुपेशी बघ बघ ताई अक्का साहेबांना किती काळजी बघ आपली अहो आता तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे मला माझ्या मनात तर असा विचार होता की सगळी प्रॉपर्टी तुम्हा लोकांच्या नावावर करायची म्हणजे माझ्या मागच्या कटकटी संपतील पण रुपालीचं हे असं वेडसर वागणं पाहिलं ना की जीव कचरतो माझा तुम्ही काळजी करू नका मी समजूत काढीन रूपाची बघा म्हणजे नाही म्हणजे गरज असेल तर आपण तिला मानसोपचार तज्ञाला दाखवू अशी वेडसर वागत राहिली तर इस्टेटीची अशी तरतूद करता येणार नाही ना मला नाही नाही हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका ती यापुढे नाही वागणार अशी हा आणि समजा वागलीस तर मी स्वतः तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करेन नक्की ना असं कसं साधा सुद्धा प्रश्न नाहीये हा इस्टेटीचा प्रश्न आहे
कांचनमाला बाई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो म्हणून तर अपुलकीने तुम्हाला सांगायला आले ना. बरं येते हा. अगं आपली सगळी स्वप्न पूर्ण होण्याच्या बेतात असताना तुझ्या त्या लाडक्या रुपडेनी त्यात माती कालवली नाही म्हणजे मिळवलं. आधीच या बाईची स्फूर्ती गेली. त्यात ह्या सगळी इस्टेट त्या वेड्या रुपडेच्या नावावर कशी करणार आहे? आत्ताच म्हणायला ऐकलंस ना, रुपडेला बघून त्यांचा जीव कचरतो म्हणून. माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला होता. वाटलं हातात आलेलं पाखरू उडून जाते की काय. नाही नाही आपण उद्याच बोलूया रुपेशी. मी समजूत काढते तिची. हे काय होतंय मला? माझं डोकं आहे ना ठिकाणावर. हो मला काही झालेलं नाहीये. मी स्वतः माझ्या डोळ्याने अक्का साहेबांना मेलेलं बघितलंय. मी हात लावला आणि त्या मी वेडी नाहीये. नाही नाही मी वेडी नाहीये. नाहीये मी वेडी. रुपाली तू वेडी नाहीयेस. अक्का साहेब खरंच तू वेडी नाहीयेस, पण तुला वेड करण्याचा चंग तुझी माणसं बांधते. म्हणजे आजी आजी माणसं म्हणजे मम्मा आणि मामा. मी अगदी खात्रीने सांगू शकतो. अगं आत्ताच त्यांच्याशी बोलून आले ना मी. पण ते का करतील असं? माझी माणसं आहेत ती. किती साधी आहेस ग तू रुपाली. अगं माझ्या वाईटावर आहेत ती देखील माझीच माणसं आहेत ना. हो पण ते तुमच्या प्रॉपर्टीसाठी इस्टेटीसाठी. अगदी बरोबर इस्टेटीसाठी आणि प्रॉपर्टीसाठी. पण तूच म्हणाली होतीस ना पैशाचा मोह फार वाईट असतो म्हणून. पण तुम्हाला कोणी सांगितलं हे की मम्मा आणि मामा माझ्याबद्दल असा विचार करतात? अगं आत्ता त्यांच्याशीच बोलून आले ना मी. त्यांचे विचार ऐकून खूप वाईट वाटलं बघ. नाही म्हणजे पैसा माणसाला माणसापासून तोड. काय म्हणाला मामा? अगं एकटा मामा नाही तुझी मम्मा देखील. त्या तर मला म्हणाल्या आता रुपालीच्या हातून एक जरी चूक झाली ना तर मी स्वतः तिला वेड्यांच्या इस्पितळात भरती करेन. काय मम्मा असं म्हणाली? तिची एकुलती एक मुलगी आहे मी. लाडागुडाने वाढवले तिने मला. तिच्या शब्दाबाहेर नसते मी. अगं हे सगळं जरी खरं असलं ना रुपाली तरी एकदा का पैशांची पट्टी डोळ्यावर चढली ना की आई मूल बाप भाऊ काही दिसत नाही बघ. तुला सांगू का रुपाली लहान आहेस तू. अजून जग पाहिलेलं नाहीस. अगं म्हणून तर मला तुझी इतकी काळजी वाटते. पण मम्मा असं म्हणाली मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकणार. असं काय केलंय मी? अगं तुझ्या हातून त्या चुका होत आहेत ना छोट्या छोट्या. आता त्यांना हे कसं कळत नाही माणूस भांबावलं की चुकतो पण याचा अर्थ तो वेडा आहे असं थोडीच होतो. हो ना तुम्हाला कळत नाही. मम्मा आणि मामा मला का नाही समजून घेत? अगं त्यांच्या मते तू त्यांच्या मार्गातला अडथळा झालेली आहेस. मम्मा आणि मामा एकदम असे परके का झाले? अगं जशी माझी माणसं परकी झाली तशीच तुझी माणसं. कारण तेच आहे ना पैसा. मला तर काय करावं तेच कळत नाहीये. रुपाली तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे. तुम्ही मला आपलं म्हणता ना म्हणूनच म्हणूनच मला सांगायला आलात ना. अगदी बरोबर. आता मी आहे ना
अजिबात काळजी करू नकोस, शांतपणे झोप जा।